हो चल एकत्र घ्या घ्या चल बोल मला असं वाटतं आपण सुरुवात दिग्दर्शकांपासून करूया आम्ही मग पुष्टी देतो मम म्हणतो ॲट्रॉसिटी हा एक कायदा आहे जो 1989 अंमलात आणला गेला आहे. नाव जरी चित्रपटात ॲट्रॉसिटी असेल तरी हा विषय सेन्सिटिव्ह नाही. लोकांना वाटेल की हा सेन्सिटिव्ह विषय आहे, याच्यामध्ये असं काहीतरी प्रक्षोभक दाखवलं असेल की दोन समाजामधलं, असं काही नाही. एक लव्ह स्टोरी आहे चांगली, आणि लव्ह स्टोरीच्या माध्यमातून ॲट्रॉसिटीचा कायदा ज्या लोकांसाठी बनवला आहे त्या लोकांसाठी त्याचा उपयोग होतो का, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे म्हणजे चित्रीकरण याच्यात केलेलं आहे सगळ्या चित्रपटामध्ये. त्यामुळे चित्रपट असा फुल एंटरटेनमेंट पॅकेज चित्रपट आहे. याच्यामध्ये असं प्रक्षोभक काय नाही आहे किंवा कुठल्याही जातीला उपरणीचे अप अँड डाऊन करायचं असं काही हे नाही आहे. एक चांगला चित्रपट आहे, चांगले कलाकार मंडळी आहेत त्याच्यामध्ये, आणि एक फुल एंटरटेनमेंटचे पॅकेज घेऊन आम्ही आलेलो आहोत. तुमचा किरदार म्हणजे काय आहे? मी याच्यामध्ये दलित वर्गाचं प्रतिनिधित्व केलं आहे, आणि ह्यातली जी नायिका आहे तिच्या मी वडिलांची भूमिका केली आहे. आणि ते करत असताना आम्हाला लोकांना हेच सांगायचं आहे की जातीचा बागुलबुवा न करता आपल्याला जर खरंच काही चांगल्या सवलती मिळत असतील आणि आपल्याला जर छान जगता येईल तर ते जगता यावं, हीच माझ्या भूमिकेच्या मागची एक मोठी भूमिका आहे. आणि तुमचा किरदार भूमिका तुला हिंदी इंटरव्ह्यू घेऊन घेऊन सवय झाली आहे ना? अगं नाही नाही नाही, शब्दांचा म्हणजे शब्दांचा अर्थच तेवढा असतो की सेतू बांधला गेला पाहिजे एकमेकांशी. ॲट्रॉसिटीबद्दल बोलूया की हा एका अत्यंत छान विषयावरचा, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरते छान, तो एवढ्यासाठी की तो प्रक्षोभक, जातीयवाद असं कुठलीही लिंपणं घेऊन मनामध्ये प्रेक्षकांनी या चित्रपटाला बघायला येऊ नये. एक चांगला चित्रपट अनुभवण्यासाठी, अनुभवणं म्हणजे हे सुद्धा अधोरेखित करून म्हणते, अनुभवण्यासाठी यावं. कारण खरंच हा एक जीवनानुभव आहे. एका कायद्याला अधिष्ठान बनवून किंवा त्याचा पाया बनवून त्याच्यावरती एक उत्तम चित्रपटाचा मनोरा उभा केलेला आहे, तो बघायला या. आणि जसं आमचे दिग्दर्शक म्हणाले की रंजकतेची बाजूसुद्धा तितकीच सांभाळली गेली आहे जितकी काहीतरी माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा विडा उचललेला आहे. तर एक पुनरावृत्ती होईल बोलण्याची माझ्या कदाचित, सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी हे बोलले आहे, पण ही गोष्ट सत्य आहे की जात ही जन्मानी सिद्ध होत नाही तर ती जगण्यानी सिद्ध होते. आणि ती जगण्यानी सिद्ध करताना जर कुठल्याही कायद्याच्या चौकटीचा जाचक वापर काही म्हणजे ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे अशी माणसं जर करत असतील तर त्यांच्या हातचं प्यादं तरुणाईनी बनू नये. आणि त्याच्यातनं कसं वाचता येईल, आयुष्य कसं सावरता येईल आणि सुखांत होईल, ह्याचा एक उत्तम चित्रपट म्हणजे आमचा ॲट्रॉसिटी आहे, जो 23 तारखेला प्रदर्शित होतो आहे. नक्की यावं ही नम्र विनंती आहे. या चित्रपटात मी आहे पाहुणी कलाकार. मी त्याच्यामध्ये एका वकिलाची भूमिका करते आणि त्याच्या मागचं कारण आमचे दिग्दर्शक आहेत दीपकजी, त्यांचा हा 18वा चित्रपट आहे. अत्यंत सक्षम दिग्दर्शक, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होतीच. आणि जी कथा त्यांनी सांगितली ती कथा अगदी मनाला भिडणारी अशी होती, त्यामुळे हा चित्रपट मी करायला घेतला. आणि माझा अनुभव जर म्हणशील तर आत्ता इथे तूही स्वतः म्हणजे तुम्ही तुमची टीमसुद्धा वावरती आहे, तुम्ही बघताय की हे कुटुंब बनलेलं आहे. एक चांगला विषय घेऊन यायला ना खूप उमेद लागते, धाडस लागतं. ते धाडस दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे माझा अनुभव म्हणशील तर आजपर्यंत पांडुरंग कृपेने 160 चित्रपट वगैरे केलेत मी, पण हा चित्रपट कुठेतरी माझ्या मनाच्या कुपीत अत्तरासारखा मी नक्कीच जपेन. एक्साइटमेंट किती आहे तुमच्यामध्ये? मी सांगू की जी सगळी मेहनत चित्रपट बनवताना आणि आत्ता ही सगळी पब्लिसिटी कॅम्पेन चालवताना जी उमेद, जे परिश्रम आहेत, त्यामुळे माझ्यामध्ये खूप एक्साइटमेंट आहे. कारण सोपं नाही आहे ग, म्हणजे एक चांगला चित्रपट करणं आणि तो चांगला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवणं या सगळ्यातच आज खूप मेहनत लागते. आणि त्या मेहनतीत आमची टीम कुठेही कमी पडलेली नाही आहे, त्यामुळे त्यांचाच एक भाग म्हणून मला खरंच खूप एक्साइटमेंट आहे. ओके, लास्ट क्वेश्चन मॅम, तुम्ही तुमच्या फॅनला काय सांगणार आहे?
या आणि ॲट्रॉसिटी नक्की 23 तारखेला बघा, नम्रपणे एवढंच. सर तुम्ही सांगा, पूजा ह्यांची फर्स्ट मूवी आहे म्हणजे, एक्सपिरियन्स चांगला होता बेसिकली. कसं असतं, नवीन जे कलाकार असतात ते कधीतरी नवीन लोकांना आपण जर चान्स दिला नाही, जे स्ट्रगलर्स आहेत त्यांना कुठे चान्स दिला नाही, तर ते उद्याचे सुपरस्टार कसे होतील. त्यामुळे नवीन लोक चांगले असतात, फक्त त्याला जर टॅलेंट आपल्याला कळायला हवं. आणि त्यामुळे मी या पूजा आणि रिषभची जोडी आहे ती कथेला अनुसरून, म्हणजे स्टोरीची डिमांड होती ती, त्यामुळे ते आम्ही त्यांना घेतलं. आणि एक्सपिरियन्स चांगला होता आणि चांगल्या प्रकारे दोघांनी काम केलं. नाही, डिफिकल्टी अशा काही आलेल्या नाहीत, कारण माझं विजन क्लिअर असल्यामुळे. त्यामुळे बेसिकली मी कॅप्टन ऑफ द शिप आहे, मी डिरेक्टर आहे, तर डिरेक्टरचं जर विजन क्लिअर असेल तर कुठल्याच ह्याच्यामध्ये डिफिकल्टी येत नाहीत. माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता सगळ्यांमध्ये. माझा हा 18वा चित्रपट आहे, त्यामुळे एक्सपिरियन्स खूप चांगला होता माझा. आणि जी माझी कलाकार मंडळी बाकीची आहेत ती सगळी चांगली होती, म्हणजे निशिकांत बाड आहेत, विजय कदम जे आहेत, यतीन कार्यकर आहेत, गणेश यादव आहेत, खूप मोठे लोक आहेत. सगळ्यांनी एक घरासारखं वातावरण होतं, एक फॅमिलीयर वातावरण होतं, आणि त्या ह्याच्यामध्ये एक चांगला चित्रपट आम्ही दिला आहे. 17 बेसिकली याच्याआधी 17 जे चित्रपट केले ते वेगवेगळ्या विषयाला धरून वेगवेगळ्या धाटणीचे पिक्चर आहेत, पण हा माझ्यासाठी माइलस्टोन चित्रपट आहे 18वा, कारण ह्याच्यामध्ये एक सेन्सिटिव्ह विषय मी घेतला आहे तसा. आणि हा विषय खरोखरच आता गरज आहे काळाची, की आताच्या लोकांना, आतातल्या तरुणांना कुठेतरी ह्या कायद्याची माहिती होणं गरजेचं आहे. आपल्याला कायदा माहिती नाही आहे की ॲट्रॉसिटी काय माहीत नाही आहे. त्यामुळे हा जो विषय आहे हा माझ्यासाठी खूप, म्हणजे माझ्यासाठी एक्सपिरियन्स देणारा हा चित्रपट आहे माझाच. त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे मला याच्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. एक लुक फक्त इकडे फोटोग्राफर. ह्या फिल्ममध्ये मी निगेटिव्ह कॅरेक्टर करतो आहे, मनीष नावाचा कॅरेक्टर आहे माझं, आणि आयुष्यात पहिल्यांदाच निगेटिव्ह करतो आहे मी. कारण का आत्तापर्यंत जे काही थिएटरमध्ये करत होतो किंवा याच्यासाठी जी काही कामं केली आहेत त्यात मला बघून असं कोणाला वाटायचंच नाही की निगेटिव्ह द्यावं. ते सगळे साधे वय गुंडस कॅरेक्टर मिळायचे मला नाकासमोर चालणारे, पण ह्यात निगेटिव्ह करतो आहे मी. निगेटिव्ह असं नाही म्हणणार, कारण की प्रत्येकाचं एक व्ह्यू वेगळा असतो. म्हणजे कदाचित कोणाला ते कॅरेक्टर आवडेल. आता बरेच होतं की गब्बर आवडलाच लोकांना, ही वॉज अ निगेटिव्ह बट स्टील तो आवडला. जो माझा व्ह्यू आहे त्या गोष्टींकडे बघणारा, म्हणजे फिल्ममधला त्या गोष्टीकडे बघणारा किंवा ज्याच्यामुळे सगळं घडतं आहे, तर तो माझा व्ह्यू आहे. तो माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे, इतरांसाठी तो निगेटिव्ह आहे, कोणाला तरी त्रासदायक आहे त्यांच्यासाठी तो निगेटिव्ह आहे, माझ्या आईवडिलांसाठी तो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं एक निगेटिव्ह असं आपण म्हणतो, निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, नाही हे एक वेगळं कॅरेक्टर आहे. डिफ़िकल्टीज इतनी ज़्यादा नहीं फेस करनी पड़ी, क्योंकि बात ऐसी है कि सॉरी मैं हिंदी में गया गोष्ट अशी आहे की आमचे जे डिरेक्टर आहेत दीपक कदम, त्यांनी इतकं सोपं करून ठेवलं होतं सगळं माझ्यासाठी, त्यामुळे तितकी डिफिकल्टी नाही आली. आणि माझी को आर्टिस्ट जे आहेत ते खूपच एनर्जेटिक आणि मजेशीर होते सगळे, त्यामुळे मजेत होती. आणि सगळ्यात पहिला सीन म्हणजे पहिल्या दिवसातला गणेश सरांसोबत होता, गणेश यादव, ते नाव हिंदी मराठी दोन्हीकडे चर्चेतलं नाव आहे, छान नाव आहे, मोठं नाव आहे. तर त्यांच्याकडे बघून मला शिकायला मिळत होतं की काय करायचं. बरेच ते निगेटिव्ह आहे पण ते त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे निगेटिव्हचा, त्यामुळे त्यांना ते माहिती होतं कसं करायचं, त्यामुळे त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं आहे. आणि आता ते हळूहळू इम्प्लिमेंट करणारे अनेक गोष्टींमध्ये माझ्या. फॅन्ससाठी मी एवढंच सांगेन की मी जे काही करतो आहे तुमच्यासाठी करतो आहे,
प्रामाणिकपणे करतो आहे, खूप कष्ट करतो आहे, कारण का मला माहिती ज्यावेळेस मी हसतो त्यावेळेस अनेक कुणीतरी हसत असतं, तो कायम तुम्हाला हसवत खेळवत छान ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. 23 फेब्रुवारीला माझी ॲट्रॉसिटी फिल्म रिलीज होते आहे, या बघा, प्रेम करा आणि तुमच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत ते मला नक्की कळवा, मी ॲक्सेप्ट करेन. थँक्यू. एट्रोसिटी से आप दोनों ने अपने फिल्म इंडस्ट्री में, मराठी फिल्म इंडस्ट्री में डेब्यू किया है, तो कैसा था आपका एक्सपीरियंस, कितना स्ट्रगल करना पड़ा इसमें? स्ट्रगल तो बहुत किया है. अरे यार ऐसा ही होता है जब. ठीक है तो शुरू कर. चालू आहे का? अच्छा ठीक आहे. नमस्कार, मी आहे पूजा जयस्वाल आणि जय महाराष्ट्र चॅनलच्या सर्व दर्शकांना माझं खूप खूप नमस्कार. आणि आमची फिल्म ॲट्रॉसिटी जी आहे, खूप मोठी फिल्म आहे आणि तुम्ही सगळीकडे तिचे आता गाणे आणि टीझर ट्रेलर सगळं बघता जात. आणि ही फिल्म भेटायला पण एक माझं लक होतं चांगलं, कारण की एकदम अचानकच भेटली आहे. म्हणजे फिल्मचं अपॉर्च्युनिटी, ऑडिशन द्यायची अपॉर्च्युनिटी अचानक भेटली आहे, पण फिल्म मला खूप मेहनत करूनच भेटली आहे, कारण की आमचा वर्कशॉप घेतला गेला नागपूरला, राजेंद्र सावंत सर जे आहे त्यांच्यासोबत मी आधी काम केलेलं, तर त्यांनी मला बोलवून घेतलं की तू ये वर्कशॉपला, बाकी आता तुझ्या नशिबात तू किती परफॉर्म करतेस आणि किती तुझं स्किल आहे, माझ्या कॅपॅबिलिटीवरच होतं ते. तर मग त्या वर्कशॉपमध्ये आम्ही आमचं ॲक्टिंग, डान्सिंग, वोकल एक्सरसाइजेस भरपूर काय काय करून घेतलं. आणि त्याच्यानंतर एंडला आम्हाला तो सीन परफॉर्म करायला सांगितलेला एक, आणि त्या सीनच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर माझं सिलेक्शन झालं या फिल्ममध्ये. हां, फिल्ममध्ये माझं कॅरेक्टरचं नाव सई आहे, सई कांबळे, आणि ही एक कॉलेज गोईंग मुलगी आहे. जसं आजकालच्या सगळ्याच मुली असतात, 21st generationच्या मुली आपण ज्या बोलतो ती तशीच आहे, कारण की घरी तिला एकदम फ्रीडम दिलेला आहे, ती पॅम्पर्ड आहे आणि तिला पैशांपासून ते अगदी कपड्यापासून सगळं तिला जे हवं आहे ते भेटलं आहे, आणि त्याच्यामुळेच ती अशी बिंदास आहे. तर तिला कोणी आवडतं तर ती जाऊन बोलेल, आणि त्याच्यामुळे पण ती खूप इनसेंट पण आहे, आणि जर कोणी तिला मॅन्युप्युलेट करेल तर ती लगेच ट्रस्ट करते लोकांवर, हे तिचं एक नेगेटिव्ह पॉईंट बोलू शकतो आपण. तर त्याच्यामुळेच कॅरेक्टरमध्ये, त्याच्यामुळेच इनफॅक्ट स्टोरीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आमच्या, आणि त्याच्यात खूप सारे शेड्स आहेत तिच्या पर्सनॅलिटीला, म्हणजे हॅपीनेस, सॅडनेस, एव्हरीथिंग, देअर इज अ एन्टायर पॅकेज. आणि खूप सारं म्हणजे ॲज अन ॲक्टर असे रोल्स भेटायला यू नीड लक, म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं, म्हणजे सगळंच करायला भेटलं फिल्ममध्ये. मी असं काहीच नाही आहे इमोशन, म्हणजे मी ओरडली आहे, मी नाचली आहे, मी हसली आहे, मी रडली आहे, मी सगळं केलं या फिल्ममध्ये. सो म्हणजे एक ॲक्टर म्हणून खूप फुलफिलिंग फिल्म होती ही. नमस्कार, मी रिषभ पडवे. स्ट्रगल तर मी पण खूप केलं आहे, पण माझ्यासाठी हा खूप छान इन्सिडेंट होता की मी फर्स्ट ऑडिशन दिलं आणि त्यातच मी सिलेक्ट झालो, कारण की मी एक सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, थर्ड इयर सिव्हिल, आता मी शिकतो आहे. तर माझ्यासाठी एक स्वीट ॲक्सिडेंट होता, मी फर्स्ट ऑडिशन दिला, त्यात फक्त त्यांची एक अट होती डायरेक्टर दीपक कदमची की तुला एक वर्कशॉप करावं लागेल. त्यात जसं पूजाने सांगितलं की वर्कशॉप केल्यानंतर आम्हाला परत एक ऑडिशन द्यावं लागलं, त्यात आम्ही दोघं सिलेक्ट झालो, आमचं सौभाग्य आहे ते. तर खूप छान वाटलं, को आर्टिस्ट छान भेटली, म्हणजे हेल्पिंग आहे. बाकी सगळे सिनियर आर्टिस्ट म्हणजे आपल्याला एक भीती असते. माझा एक सीन होता सुरेखा खुर्ची मॅमसोबत, आपल्या सिनियर आर्टिस्ट आहेत, तर मला एक नर्वस फिलिंग होती की सुरेखा मॅम आहे तर कसं होईल, म्हणजे मला सांभाळून घेतील की नाही, माझ्याकडून काही चूक झाली तर काय म्हणेन, रागवून दिलं तर, असं खूप काही विचार होतं. पण नंतर जेव्हा तिथे परफॉर्म करायला गेलो, त्यांनी स्वतःच एक कम्फर्ट झोन बनवून घेतला होता की याला त्रास नाही आला पाहिजे काम, कुठलंही काम करताना. तर मग तो सीन इतक्या लवकर गेला ना की कळलं पण नाही, आणि आजही मला तो जेव्हा सीनच्या पहिलेचं जेव्हा आठवतं की नाही तो नर्वस फील कसा होता, तो फील होतो की यार तसं वाटवतं, आणि आता मला काहीच नाही, मी एकदम नील आहे आणि तो सीन पण होऊन गेला आहे, फिल्म रिलीजवर आली आहे. तर खूप काही म्हणजे विजय कदम सर आणि अनिल सुतार सर ह्या दोघांनी इतकं पॉलिश केलं आम्हाला आमच्या वर्कशॉपमध्ये की त्या सगळ्या कुठल्याच गोष्टीचं आम्हाला आता हे नाही होतं की आता सीन करायचा तर रिहर्सल करावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल, कारण की आम्ही आधीच सगळं करून टाकलं होतं, इतकं पॉलिशिंग होऊन गेली होती आमच्यावर. पण आणि बाकी पण सिनियर आर्टिस्ट जसं यतीन कार्यकर आणि लेखा राणे मॅम होती, आणखी जसं सुरेखा खुर्ची मॅमबद्दल सांगितलं, गणेश यादव सर होते,
आणखी निशिगंधा वाळणामध्ये, तर सगळे हेल्पिंग नेचर आहे असं आधी वाटायचं. की म्हणजे आधी म्हणजे आपल्याला भीती असतेच की सिनियर आर्टिस्ट आहे काही बोलेन, पण काहीच नाही बोलत, रागवत पण नाही, ते स्वतःच एक कम्फर्ट झोन बनवतात आणि आपल्याला चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवतात. माझा रोल, माझ्या याचं नाव पण रिषभच आहे, तर रिषभ कॅरेक्टर म्हणजे त्या कॅरेक्टरचं नाव रिषभ याच्यासाठी ठेवलं गेलं, कारण की माझी एक अट होती दीपक सरला की नाही माझं नाव रिषभच ठेवा, कारण की जर पडद्यावर कुठल्या दुसऱ्या नावाने आलं तर ते वेगळं नाव पडून जातं आपल्याला, पण मला माझी ओळख रिषभच्या नावानेच हवी होती फर्स्ट फिल्ममध्ये, कारण की रिषभच्या नावाने ओळख बनली तर एक चांगलं राहतं, म्हणजे माझ्यासाठी चांगलं राहील. किंवा मी अजय देवगणचा फॅन आहे, त्यांनी उलटं केलं होतं, विशाल देवगणचं त्यांच्या पिक्चरहून अजय नाव त्यांनी स्वतः ॲडॉप्ट केलं म्हणजे त्यातून घेतलं होतं, पण मी त्यांच्यापेक्षा उलटं केलं की मी स्वतःचं नाव फिल्ममध्ये ठेवलं कॅरेक्टरचं. आणखी माझं कॅरेक्टर जे आहे ना, एका स्वीट आणि इनोसेंट मुलगा ज्याला कुठल्याच गोष्टीचं घेणं देणं नसतं, म्हणजे कुठल्याच लफड्यामध्ये किंवा कशातच नसतो तो, पण काही प्रक्रिया अशा घडतात की त्याचे शेड्स बदलतात वेगळे वेगळे. ते कसे आहे काय ते तुम्हाला 23 फेब्रुवारीला दिसेल स्क्रीनवर. अभी हमारे अलग अलग जो फैमिली मेंबर्स दिखाए हैं, जितने भी सीनियर आर्टिस्ट थे, जैसे सबका नाम ऋषभ ले चुका है, तो उसमें से पर्टिकुलरली हमारे जिनके साथ सीन्स थे उनके साथ हमें बहुत सीखने मिलता था, क्योंकि वो हमें बहुत कुछ हेल्प करते थे. आणि या निशिगंधा मॅम सोबत माझा एक सीन होता जे फिल्मच्या एंडला आहे, तर त्यांच्यासोबत त्या जेव्हा आल्या ना, तर त्याच इतक्या वॉर्म आहेत आणि इतक्या स्वीट आहेत, जे पण त्यांना ओळखतात सगळे माझ्यासोबत अग्री करणार, कारण की त्या खूपच लविंग आहेत बोलायला. म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही कोणीच विचार नाही करू शकत एवढं स्वीट कसं कोण असू शकतं असा प्रश्न पडतो. आणि यतीन सर पण सेम, एवढे एक्सपिरियन्स्ड आहेत ते, त्यांनी हिंदी फिल्म्स केल्या आहेत, अगदी मोठमोठ्या फिल्म्स केल्या आणि त्यांचं काम मी पाहिलेलं आहे. सो जेव्हा फर्स्ट टाइम ते सेटवर आले तर दिसायला त्याचे खूप स्ट्रिक्ट वाटतात, सो खूप बघतात की असं टीचरवाला लुक येतो की काय मारेल. तर मग त्यांना अप्रोच करताना खूप असं एक नर्वसनेस होतं, पण मग त्यांनी इतकं चांगलं आम्हाला सांगितलं की अरे बाळा, ते अरे बेटा बाळा असं करतात, म्हणजे की अरे सर, म्हणजे ते इतकं आपल्याला खूप हेल्प करतात. आणि तसंच त्यांच्यामुळे आमचे परफॉर्मन्सेस अजून इम्प्रूव्हमेंट भेटली आहे हे नक्कीच. एक्साइटमेंट मी म्हणू शकतो एक गोष्ट की एक्साइटमेंट इतकी आहे की त्याला काही हद नाही, नर्वस फील इतकं होत आहे की त्याची काही हद नाही, कारण की फिल्म जशी जशी रिलीज डेट जवळ येत आहे ना, तसं एक्साइटमेंट पण तितकीच आहे आणि नर्वसनेस पण तितकं आहे. एक्साइटमेंट याची आहे की फर्स्ट फिल्म आहे, आपण काय परफॉर्म केलं आहे, लोकांचे चांगले व्ह्यूज येईन, आणि नर्वसनेस याच्यासाठी आहे की आपण काही कुठे चुकलो तर नाही, लोकांना आवडू की नाही. पण हे मला वाटतं सगळ्याच आर्टिस्टसोबत होत असेल आणि सगळ्याच्याच फर्स्ट डेब्यू फिल्मच्या वेळेला सगळ्यांनाच वाटलं असेल, तीच फिलिंग आम्हाला पण येत आहे. पण ॲट्रॉसिटी जसा नाव आहे ते, किंवा मग ते जे वेल नोन नेम आहे, त्याच्यावरून असं नक्कीच वाटतं की ॲट्रॉसिटी हिट होणार आहे, सुपर हिट राहील आणि प्रेक्षकांना नक्कीच आवडेल ती. एक्साइटमेंट नर्वसनेस ह्या फिलिंग्स अगदी शाहरुख खान सलमान खानला पण येतात. आपण त्यांचे इंटरव्ह्यूज बघतो, त्यांनी किती फिल्म्स केल्यात आपण मोजू शकत नाही एवढ्या फिल्म्स केल्या, आणि त्यांना विचारलं ते म्हणा की हा बाबा रिलीज के पहिले हम नर्वस आहे. तर ऑफकोर्स आम्ही तर फर्स्ट फिल्म आहे आणि फर्स्ट फिल्मवर ॲक्च्युली आमचे करिअर डिपेंड करतात आता ह्या फिल्मवर, तर मी तर खूप जास्त नर्वस आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आहे मी, बट एक असतं पॉझिटिव्ह नर्वसनेस ज्याला म्हणतो तेच आहे माझ्याकडे, कारण की आता असं रिव्ह्यूज जे येत आहेत ते तर चांगलेच येत आहेत. सो आय जस्ट होप की फिल्म रिलीज झाल्यानंतर पण तुम्हा सर्वांना फिल्म एवढीच आवडेल आणि आमचं काम पण आवडेल.